1.6 औद्योगिक क्रांती। त्यातला पहिला अ औद्योगिक क्रांती म्हणजे काय। औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय। 18व्या व 19व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली। यातूनच भांडवलशाहीचा उदय झाला। तर या भांडवलशाहीविषयी माहिती पाहणे गरजेचे ठरते। चला तर भांडवलशाहीविषयी माहिती पाहू। भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खासगी मालकी उत्पादकाला वस्तूंचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणे तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणे याचे स्वातंत्र्य आणि उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य यासारख्या गोष्टी अंतर्भूत असतात। भांडवलशाहीची वैशिष्ट्ये। 1. भांडवलदारांचा उदय होऊन उद्योगधंद्यांची मालकी त्यांच्याकडे राहिली। 2. लोकांना लागणाऱ्या वस्तू कमीत कमी किमतीत तयार केले गेले। 3. वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देण्यात आला। 4. भांडवलदारांनी अधिकाधिक नफा मिळवण्याचा हेतू ठेवले। ब औद्योगिक क्रांतीची कारणे। 1. इंग्लंडमध्ये लोह खनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते। 2. तेथील दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोयीचे होते। 3. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश असल्याने मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा पुरवठा होत असे। 4. कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध होते। 5. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतीचा मोठा प्रदेश असल्याने बाजारपेठ उपलब्ध होता। 6. स्वस्तातील सागरी जलवाहतूक उपलब्ध होते। 7. भांडवलदारांना मोठा नफा मिळत असल्याने त्यांनी औद्योगिकतेला चालना दिले। क औद्योगिक क्रांतीचे भारतावरील परिणाम। 1. भारतातील घरगुती उद्योगधंद्यांचा शेवट झाला। 2. भारतातील कापड उद्योग मंदावला। 3. कारागीर वर्ग बेकार झाला। 4. शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढून शेतीची दुर्दशा झाली। 5. ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे राहिले। 6. भारताचे मोठे आर्थिक शोषण